नमस्कार. जगातल्या सर्वात प्रभावशाली गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखपदी गिना हास्पेल यांची नियुक्ती झाली आणि ही बातमी तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचली आहे. पण कोण होत्या गिना हास्पेल, काय नेमकी पद्धत होती यांची, एका गुप्तचर यंत्रणेची अधिकारी म्हणून काय काम करत होत्या, आणि खर तर गुप्तचर अधिकारी म्हणून काम करणं हे तसं आव्हानात्मक काम. इस्रायलच्या मोसाद पासून CIA पर्यंत अनेक ठिकाणी महिला गुप्तहेर म्हणून किंवा अधिकारी पदावर जर कोणी काम करत असेल तर त्या अनेकांना अनेकदा ओळख लपवून काम करायला लागतं. कदाचित त्याही पेक्षा कठोर होऊन अनेक निर्णय घ्यायला लागतात आणि पाळावी लागणारी गुप्तता यात सगळ्यात मोठं कौशल्य पणाला लागतं. अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी म्हणजेच CIA या संस्थेच्या प्रमुखपदी गेल्या 70 वर्षाच्या इतिहासाच्या कालखंडात अजूनपर्यंत एकाही महिलेची नियुक्ती झालेली नव्हती. आत्ता गिना हास्पेल यांच्या निमित्तानं त्या पहिल्यांदा एका महिलेची नियुक्ती इथे झाली आणि 1985 रोनाल्ड रेगन अध्यक्ष असताना गिना यांचा CIA मध्ये अधिकारी म्हणून प्रवेश झाला होता आणि साधारणतः तेव्हापासून 33 वर्ष त्या गुप्तचर संस्थेत काम करीत आहेत. 11 सप्टेंबर 2001 दहशतवादी हल्ला जो अमेरिकेत झाला होता त्यानंतर CIA थायलंड मध्ये गुप्तपणे एक छळ छावणी चालवली होती. हे फार महत्वाचं आहे का, जेव्हा अशी एखादी घटना घडते आणि त्या घटनेचे पडसाद म्हणून अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा कामाला लागून थायलंडमध्ये एक गोपनीय पद्धतीने छळ छावणी कैद्यांसाठी चालवते. आणि तुम्हाला बेबी आठवत असेल, बेबी नावाचा चित्रपट आठवत असेल, ज्यामध्ये एखादी अशी मोहीम भारतातले गुप्तचर अधिकारी घेतात आणि आतंकवाद्यांना भारतात घेऊन येतात, तशाच प्रकारची एक मोठ्या प्रमाणावर गोपनीय छळ छावणी या निमित्तानं तिथं चालवण्यात आली होती आणि थायलंडमध्ये ही छळ छावणी चालवण्याची जबाबदारी गिना यांनी पार पाडली. तेथे काही कैद्यांचा अमानुष छळ केल्याचा आरोप असूनही ते आता या पदावर विराजमान होत आहेत. खरं तर एकीकडे आरोपींकडनं कबुलीसाठी वेगवेगळ्या क्रूर तंत्राचा वापर, तर दुसरीकडे मदर तेरेसा यांच्यासारख्या मानवतावादी कार्यक्रमांना त्यांनी मदत केली आहे. आता ही दोन टोकं समांतर पद्धतीनं एखाद्या गुप्तचर यंत्रणेचा अभ्यास करताना त्या यंत्रणेचा प्रमुख पद आणि मानवतावादी विचार स्वतःच्या मनात रुजवून कुठेतरी त्या मानवतावादी विचारांना गुप्तचर यंत्रणेतल्या पूर्ण कार्यकक्षेत कसं आणता येईल अशा द्वंद्वात कदाचित गिना हास्पेल असतीलही, पण अजून तरी कर्तव्य बजावणं आणि व्यक्तिगत जीवन यात त्यांनी गल्लत होऊ दिली नाही. अनेकांनी त्यांच्या निवडीवर टीका केली असली तरी मात्र अगदी आत्ता आत्ता त्यांनी जाहीर केलेलं तुम्हा सर्वांना सांगायला आवडेल की ट्रम्प यांनी सुद्धा जरी त्यांना सांगितलं की कैद्यांचा छळ तुम्हाला करायचा आहे तरी त्या करणार नाही असं विधान त्यांनी काही दिवसांपूर्वी केलं. याचा अर्थ त्या केवढ्या मोठ्या प्रमाणावर मानवतावादी विचारांचा पुरस्कार करतात हे आपल्याला त्यांच्या विधानावरून लक्षात येऊ शकतं. शालेय शिक्षण ब्रिटनमध्ये आणि पुढील शिक्षण केंटुकी विद्यापीठात झालं. लुईसले विद्यापीठातनं BA आणि त्यानंतर पत्रकारितेतली पदवी घेऊन त्या बाहेर पडल्या. काही कालखंडानंतर मॅच्युरेट्स येथे एका वाचनालयातही त्यांनी काम केलं आणि पॅरागिलमधल्या पदवी घेऊन वेगळ्या मार्गाने गेल्यानंतर शीतयुद्ध जेव्हा अमेरिकेत सुरू होतं आणि ते संपलेलं नसतानाच्या कालखंडात रेगन यांच्याच काळात CIA मध्ये सर्वात आधी हास्पेल यांनी लंडन मधील एका मोहिमेसह अनेक मोठमोठ्या गुप्त कामगिऱ्यांमध्ये भाग घेतलाय. ही सगळी माहिती तुम्हाला सांगण्याचं एकमेव कारण हे का स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना विविध क्षेत्रातल्या काम करणाऱ्या आणि आपल्या कर्तृत्वाची सगळ्यात मोठी मोहर आपल्या कामातनं उमटवणाऱ्या महिला अधिकारी असू देत, महिला कार्यकारी अधिकारी वेगवेगळ्या पदांवर आज विराजमान आहेत, त्या सर्वांचा आढावा घेणं स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं फार महत्वाचं ठरतं. आणि म्हणूनच राष्ट्रीय गुप्त सेवेत त्यांनी जेव्हा उपसंचालक म्हणून काम केलं 2002 थायलंडच्या छळ छावणीत कॅट्स आय नावाची मोहीम जी चालवण्यात आली त्यात कैद्यांचे जबाबदारी घेताना त्या कैद्यांना पाण्यात बुडवणं, त्यांना झोपेपासून वंचित ठेवणं आणि यासारखे अनेक छळाचे अनेक प्रभार तिथे राबवले गेले होते. या मोहिमेचं प्रमुख पद गिना यांच्याकडे होतं आणि विशेष म्हणजे ट्रम्प यांच्याशी अनेकदा त्यांची बोलणी व्हायची. अनेकदा असंही म्हटलं जातं की ट्रम्प यांच्याच दोस्तान्यातनं म्हणजे त्यांच्याशी असलेल्या मैत्रीतनंच त्या या पदावर पोहोचल्यात की काय, पण आम्हाला सांगायला आवडेल की गिना हास्पेल या ट्रम्प यांच्या मैत्रीतनं या पदावर पोहोचलेल्या नसून अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. एका महिलेनं जगातल्या नामांकित गुप्तचर संस्थेचं प्रमुखपद पटकावणं विश्वातल्या सर्वच महिलांसाठी ही एक घोषणा व बाब आहे आणि विशेषतः
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्वच वाचकांना आणि अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थींना गीना हस्पेल हे नाव कठीण वाटायला नको, गीना हस्पेल हे नाव वेगळं वाटायला नको, या एकमेव कारणासाठी आम्ही तुमच्यापर्यंत ही एवढी माहिती पुरवली. जय हिंद, जय महाराष्ट्र.